तर दीपावली पाडव्याचा मुहूर्त, दीपावली पाडवा का साजरा केला जातो हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नमस्कार, मी पूजा, तुमचं पूजा हॉबी चॅनलमध्ये स्वागत करते। पूजा हॉबी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 25 ऑक्टोबर संध्याकाळी 4:18 अमावस्या तिथी राहील, नंतर पाडवा सुरू होईल। पाडवा 26 ऑक्टोबर दुपारी 2:42 राहील। यंदा सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी 25 ऑक्टोबर 2022 रोजी आहे। या तिथी अर्थात 26 ऑक्टोबर रोजी पाडवा साजरा केला जाईल। पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा करण्यात येतो। या मुहूर्ताला 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतात। तर गोवर्धन पूजा शुभ मुहूर्त 26 ऑक्टोबर 2022 रोजी गोवर्धन पूजा करता येईल। तर ते पूजेची वेळ बघूया। गोवर्धन पूजा सकाळी 6:28 ते 8:43 करता येईल। विजय मुहूर्त दुपारी 2:18 ते 3:04 राहील। दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते। हा दिवस अन्नकूट उत्सव म्हणून ओळखला जातो। या दिवसाला महाराष्ट्रात आणि इतर अनेक भागात पाडवा म्हणतात। या दीपावली पाडवा हा सण का साजरा करतात ते बघूया। भगवान श्रीकृष्णांच्या अवतारानंतर द्वापर युगापासून अन्नकूट गोवर्धन पूजा सुरू झाली। जेव्हा कृष्णाने ब्रजच्या लोकांना मुसळधार पावसापासून वाचवण्यासाठी 7 दिवस गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलले आणि ब्रजच्या लोकांवर पाण्याचा एक थेंबही पडू दिला नाही, त्याच्या छायेत सर्व गोप गोपिका आनंदाने राहत असताना ब्रह्मांजीने इंद्राला सांगितले की श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला त्या घेणे योग्य नाही। तर या दिवसाला बलिप्रतिपदा दिन असेही देखील म्हणतात। या दिवशी विष्णूने वामन बुटुजे रूप घेऊन अनठाई औदर्य दाखवणाऱ्या उदार बळीला कट करून जमिनीत म्हणजे पाताळावर गाडले। बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले। या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीचे बली आणि त्याची पत्नी विद्यावली याची चित्रे काढून त्याची पूजा करतात। यानंतर काही शेतात जाऊन मडक्याला कणकेचा पेटलेला दिवा नेऊन शेताच्या बांधावर जाऊन मडके पुरून देतात आणि बळीराजाची पूजा करतात। या दिवशी सकाळी माहेरच्या आणि सासरच्या पुरुषांना तेल लावण्याची पद्धत आहे। या दिवशी घरोघरी वडीलधाऱ्यांना आणि नवऱ्याला पाठावर बसून त्यांच्या भोवती रांगोळी काढून औक्षण करतात। आपल्या वैवाहिक संसार उज्ज्वल व्हावा आणि जिव्हाळा सतत वाढत राहो यासाठी साजरा करतात। या दिवशी सोनं खरेदी करण्याची पद्धत आहे। या दिवशी विवाहित जोडप्यांकडे पहिली दिवाळी म्हणून मुलीच्या माहेरी दिवाळी सण करतात आणि जावयाला मान देऊन त्याला माहेर देतात। व्यापारी वर्ग या दिवशी आर्थिक वर्षाची सुरुवात करतात। जमा खर्चांच्या नवीन वह्या काढल्या जातात। वहीत नवीन वह्यांची हळदी कुंकू फुले अक्षदभावून पूजा करतात। या दिवशी विक्रम संवत सुरू होत। या दिवसाला द्रुत प्रतिपदा देखील म्हणतात। त्यामागील कारण असे की एका पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकराला दूत खेळात हरवले होते। इडापिडा टोळो आणि बळीचं राज्य यो अशी विनवणी बळीराजाकडे केली जाते। ही अशी बलिप्र